सीडी बॉम्बची धास्ती, सरकारची कसोटी। जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे अश्लील सीडी प्रकरणात गुंतल्याचे जाहीर झाले, त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देखील दिला आहे। मात्र यावर संपूर्ण प्रकरण थांबले नसून यापुढील काळात आणखीन 3 सीडी आपण जगासमोर आणणार आहोत अशी घोषणा दिनेश कल्लहळ्ळी यांनी केली आहे। यामुळे आता राज्यातील भाजप सरकारवर सीडी बॉम्बच्या धास्तीचे सावट निर्माण झाले आहे। आपण फक्त एकच सीडी आता दाखवली आहे, लवकरच आणखीन 3 सीडी आपण दाखवणार आहोत। तसेच यामध्ये राज्याच्या 3 प्रभावी नेत्यांच्या कृत्याचा समावेश आहे असे जाहीर करून कल्लहळ्ळी यांनी राज्यभरात खळबळ माजवली आहे। कल्लहळ्ळी यांच्या सीडी बॉम्बमुळे राजकारणात नव्याने वादळ आणले आहे। राज्याचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या समोरील गुंता वाढण्याचे चिन्ह आहे। यापूर्वी पक्षांतर्गत करबुरींचा उपद्रव सोसत वाटचाल करणाऱ्या येडियुरप्पा यांना आता हे नवे आवाहन पेलावे लागणार आहे। ग्रामीण विभाग भाजपचे जारकीहोळी यांना समर्थन। कथित अश्लील सीडी प्रकरणामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना राजीनामा द्यावा लागला आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि त्यांचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी ग्रामीण विभाग भाजपच्या वतीने करण्यात आली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या मागणीचे निवेदन सादर केले। रमेश जारकीहोळी यांना या प्रकरणात गोवण्यामागे काही राजकीय शक्ती कार्यरत आहेत, त्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी देखील करण्यात आली। भाजपचे उपाध्यक्ष माजी महापौर शिवाजी सुंडकर यांच्या नेतृत्व खालील ग्रामीण भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते।